आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनांचं संशोधन आरेखन नव्या कल्पना आणि निर्मितीमध्ये खासगी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. ते आज केंद्रीय अर्थसंकल्पातल्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. कोरोनाप्रमाणेच पाणी मोठी समस्या असल्यानं पाणी हेच जीवन समजून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते आज रायगड जिल्ह्यात भोकरपाडा इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील नावाशेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन करताना बोलत होते. पदवी प्राप्त करणं ही जीवन शिक्षणाची केवळ सुरुवात आहे. युवकांनी डोळ्यांपुढं मोठं लक्ष ठेवावं, निवडलेल्या क्षेत्रात नवसृजन करावं आणि ध्येयसिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. देशासाठी परिश्रम केले तर त्यात आपलं हित आपसुकच साधलं जाईल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. ते आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 16व्या दीक्षांत समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी माझं कार्यक्षेत्र माझा पुढाकार याप्रमाणे प्रशासनास सहकार्य करून कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केलं. सावनेर आणि कळमेश्वर इथं जिल्ह्यातील वाढत्या कोविड-19 प्रादुर्भावामुळं कोविड उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे मिरची, गहू, चना, धान आणि ज्वारी या पिकाचं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पिकांचं तात्काळ पंचनामे करावेत असे निर्देश पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले. कुही तालुक्यातील वडेगाव या नुकसानग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कुही तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं. ठाणे शहराचे माजी महापौर माजी आमदार अनंत तरे यांचं आज निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 1992 अनंत तरे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून आले. त्यांनी 1993 प्रथम ठाणे महापालिकेचं महापौर पद भूषवलं. त्यानंतर 1994 आणि 95 असे सलग 3 वेळा त्यांनी महापौर पद भूषवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.